विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, कालमापन या घटकात आपण सेकंदाची ओळख हा भाग बघणार आहोत. मागील इयत्तेमध्ये तासकाटा आणि मिनिटकाटा यावरून वेळ सांगणे हा घटक आपण अभ्यासला आहे. या घटकात आपल्याला आता सेकंद काटासह वेळ सांगणे हा घटक अभ्यासायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला घड्याळाची ओळख आहेच. हा लहान काटा जो आहे याला तासकाटा म्हणतात आणि हा मोठा काटा जो आहे याला मिनिट काटा असं म्हणतात. आणि त्यापेक्षा एक छोटा काटा दिसतो आहे तो म्हणजे हा, याला सेकंद काटा असं म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, मिनिटापेक्षाही जेव्हा आपल्याला लहान वेळ मोजायची असते त्यावेळेस सेकंद काटा हा उपयोगी असतो. खेळाच्या स्पर्धांमध्ये सेकंदाने पदकं उगतात म्हणून तिथं मिनिटापेक्षा लहान वेळ मोजणे आवश्यक असते. अशा वेळी सेकंदासह वेळ ही कामात येते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा सेकंद काटा कसं काम करतो हे आपण अगोदर बघू. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी हा 12 या अंकावर आलेला आहे आणि तिथून तो आता पुढे पुढे जात आहे. जेव्हा हा सेकंद काटा 12 या अंकावरून पुढे पुढे जात असताना एक घर 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 अशी पूर्ण 12 घरं पूर्ण करतो त्यावेळेस 60 सेकंद होतात. एक घर हे 5 सेकंदाचं असतं. याप्रमाणे जेव्हा तो 12 घरं पूर्ण करतो तेव्हा 60 सेकंद होतात. आणि जेव्हा हे 60 सेकंद पूर्ण होतात त्यावेळेस हा मिनिट काटा एक घर पुढे सरकतो. म्हणजेच एक मिनिट होतो, 60 सेकंदाचा एक मिनिट होतो आणि एक मिनिट पूर्ण होतो आणि हा मिनिट काटा एक घर पुढे सरकतो. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी हा सेकंद काटा आता 10 या संख्येवर पोचला आहे. त्यानंतर 11 आणि आता 12 या संख्येवर तो पोचला आहे. म्हणजे त्याचे एक 12 घरं पूर्ण झाले म्हणजे 60 सेकंद पूर्ण झाले म्हणजेच एक मिनिट पूर्ण झाला. तर आपण सेकंदाची ओळख हा पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो, आपण सेकंद म्हणजे काय, सेकंद काटा याचा अभ्यास केला. आता आपण दिलेल्या घड्याळातील सेकंदासह अचूक वेळ कशी सांगायची याचा अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जी घड्याळ दिसत आहे त्या घड्याळीमध्ये तास काटा हा 10 या अंकावर आहे. याचा अर्थ 10 वाजलेत. आणि मिनिट काटा हा 2 या अंकावर आहे. 12 पासून 1 आणि 2 अशी 2 घरं झाली आहेत म्हणजे 10 मिनटं झालेली आहेत. एका घराचे 5 मिनटं, 2 घराचे 10 मिनटं. आणि सेकंद काटा हा जो मित्र आहे मित्रांनो, हा 6 घरं म्हणजे 6 पुढे आहे. 6 × 5 = 30 आणि 6 × 2 घरं पुढे आहे. 30 × 2 = 32. म्हणजे सेकंदासह अचूक वेळ जर या घड्याळातील सांगायची म्हटली तर 10:10:32. विद्यार्थी मित्रांनो, सेकंदासह अचूक वेळ सांगणे याचं आपण अजून एक उदाहरण बघणार आहोत. जी घड्याळ आपल्यासमोर दिसते त्या घड्याळात सेकंदासह वेळ दर्शवलेली आहे. ती वेळ किती झाली आहे हे आपल्याला बघायची आहे. तासकाटा 8 या अंकावर आहे, याचा अर्थ 8 वाजलेत. मिनिट काटा हा 12 अंकावर आहे, याचा अर्थ 0 मिनटं झालेली आहेत 8 वाजून. आणि सेकंद काटा हा 12 पुढे 1, 2, 3, 4 घरं गेलेला आहे म्हणजे 5 = 20 सेकंदे. आणि 4 पुढे 2 घरं गेलेला आहे म्हणजे 20 × 2 = 22 सेकंद. तर या घड्याळातील अचूक वेळ सांगायची म्हटली सेकंदासह तर विद्यार्थी मित्रांनो 8:00 आणि 22 सेकंद.